श्री क्षेत्र भीमाशंकर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी 6वे ज्योतिर्लिंग असून दरवर्षी पूर्ण श्रावण महिन्यात दर्शनासाठी व पावसाळी पर्यटनासाठी मोठी गर्दी होते। भीमाशंकरमधील श्रावण महिन्याची यात्रा पुरातन काळापासून सुरू आहे। कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सलग 2 वर्ष प्रथमच श्रावण यात्रा जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये बंद केल्याने मंदिर परिसरात श्रावण महिन्याच्या पहिल्याच सोमवारी काही प्रमाणात गर्दी होती। पुणे जिल्ह्यातील एकमेव असणारे श्री क्षेत्र भीमाशंकर येथे पहिला श्रावणी सोमवार पुजाऱ्यांनी पवित्र शिवलिंगावर जलाभिषेक करून केला, परंतु मंदिर बंद असताना देखील भाविक पदरवाडी, सिडीघाट, बैलघाट, बोरगिरी, गुप्त भीमाशंकर आदी मार्गांनी पायी चालत गुपचूप श्री क्षेत्र भीमाशंकर येथे आले। तर काही तळेघर ते भीमाशंकर दरम्यान असलेल्या लॉजला व MTDCला मुक्कामी थांबले होते आणि सकाळी लवकर दर्शनासाठी भीमाशंकरमध्ये आले, त्यामुळे देवस्थानचे कर्मचारी व भाविक यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची होऊन देवस्थान कर्मचारी यांना भाविकांच्या रोषाला सामोरे जावे लागले। परंतु देवस्थान कर्मचारी यांनी त्यांना दर्शन घेऊ दिले नाही, तर भाविक वाहन भीमाशंकरकडे सोडत नाही म्हणून आपले स्वतःचे वाहन मंदिरापासून 7 ते 8 किलोमीटर लांब रस्त्याच्या कडेला लावून एसटीत बसून भीमाशंकरकडे जात होते। घोडेगाव पोलीस ठाण्याच्या वतीने डिंबे व पालखेवाडी येथे चेकपोस्ट उभे करण्यात आले होते। पोलीस निरीक्षक विलास देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार जिजाराम वाजे, कोंडाजी रेंगडे, रेखा बोटे, मंगल शिंदे आदी बंदोबस्तावर तैनात होते। दरम्यान महाशिवरात्र व श्रावण महिन्यात येथे 175 व्यावसायिकांचा व्यापार चालू असतो। यामध्ये देवाचे बेलफूळ, नारळ, कंदीपेडे, कटलरी, हॉटेल, वनऔषधी आदी। कोरोनाच्या महामारीमुळे सलग 2 वर्ष बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे। सीताराम काळे, विघ्नहर टाइम्स, भीमाशंकर। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या।
शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.